नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर काल एकदम एक ताई माझ्यावरती रागवल्या होत्या आणि एकदम तावा तावाने त्यांनी मला कॉमेंट केली होती का की काय तू करणार आहेस की नाही त्यांच्यावरती व्हिडिओ नाही तर मी तुला हे शेवटचं विचारते तर ता ताई मी काही कोणाला हा सोडत नाही आहे आणि ही मेन म्हणजे ह्या व्यक्तीला म्हणजे ह्या कॅरेक्टरला तर बिलकुलच नाही ह्या तर मी असं असं सजासहजी तर सोडणार नाही त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका फक्त इतकंच आहे की इतके रटा कंटेंटचे सर्वे सर्व आहेत नाही आणि तेच 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 नुसतं शॉपिंग दाखवायचं प्रमोशन करायचं म्हणजे आपण म्हणतो ना आपली ती प्रमोशन क्वीन आहे त्याप्रमाणे हा एक प्रमोशन किंग तर नाही म्हणता ना येणार ह्याला कारण हा किंग म्हणणं म्हणजे याला किंगचा अपमान आहे तसं तर तिला पण क्वीन म्हणलं म्हणजे ती क्वीनचा अपमान आहेच आहे पण कसं ती स्वतःच सेल्फ प्रोक्लेम्ड क्वीन आहे ना त्याच्यामुळे तिला चालून जाते पण ह्याचं तसं नाही आहे हा सेल्फ प्रोक्लेम गधडा आहे त्याच्यामुळे आपण याला काय म्हणूया प्रमोशन गधा हां तर प्रमोशनाचा सगळ्यात मोठा गधाचं कोणाला अवॉर्ड द्यावं तर ह्याला द्यावं असे तर बरेच आहेत आता पुरुषांमध्ये पण एकदम चढाओढ लागली आहे आपल्या पक्का पक्का पण त्यातलाच एक पण हा जरा वेगळा आहे कारण याला माज भारी हा आहे हा स्वतःला हत्ती म्हणवतो पण आहे तर गधडा याला कळत नाही ना फरक कळत नाही बेसिकली थोडा प्रॉब्लेम आहे शिक्षणाचं लफड आहे धक्का मारून मारून झाला आहे ना सस्ता वकील आता कसं एवढं ना लॉज आणि त्याचे जे जा, आर्टिकल आणि काय ते नंबर्स वगैरे कुठला लॉ कुठे अप्लाय करायचा ह्या सगळ्या गोष्टी तो कसं त्याने लक्षात ठेवलं असेल कसा पास झाला असेल हे मला ना नेहमी राहून राहून आश्चर्य वाटतं म्हणून मला ना पूर्ण गॅरंटी आहे की हा वशिलाचा टट्टू असणार आहे नाहीतर ह्याला काहीतरी असं पैसे वगैरे देऊन डोनेशन वगैरे भरून असं धक्का मारलेला असणार आहे कारण का एकूणच जे याच्या बोलण्यातनं दिसतं हा एक सेंटेन्स पण विदाऊट अ केल्याशिवाय बोलत नाही हा कसं काय एवढा अभ्यास केला असेल याने आणि एवढं कसं काय लक्षात ठेवलं असेल हा मोठा गहन प्रश्न आहे तर मंडई आता तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते आपले राजा बाबू टू पॉईंट ओ अर्थात बबी आता आमची कुठेतरी जाण्याची तयारी चालू आहे तर आता आम्ही त्याच्या आधी काही रिच्युअल्स असतात ते सगळं आम्ही कंप्लीट करून घेतो आणि मग आता आ, आता फुगुणी काय करते तिने काहीतरी मागवलंय काहीतरी म्हणत होती तर ते पण विचारून घेतो आणि शानू ते आहे खेळते ती आता चुकी आहे तिला पण तुम्हाला दाखवतो आता पुढचे काही दिवस खूप छान जाणार आहेत खूप मजा येणार आहे खूपच तुम्ही पण एन्जॉय करणार आहात सो बघत राहा खूप मजा येणार आहे बघत राहा आणि काय काय बोलत आता फन दिसणार आहे वेगळं दिसणार आहे अरे काय वेगळं आणि काय फन काय कळलंच नाही मला काय चाललेलं ते काय प्रकार नुसतं ह्याला बोलताना त्याला बोलताना आणि कोण ह्याच्याशी बोलायलाच तो यार नव्हतो माहिती का मंडळी लिटरली म्हणजे ह्याला फुल इग्नोर फुल इग्नोर ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालं ना आगमन आगमन नसतं रे ते आगमन असतं हा एक वेगळाच ह्याचा पण लई मोठा लफडा आहे नणचा लळचा बाबा तुम्ही नको एकाच कुठेतरी असं शिकलात का किंवा काय काय तरी तुमच्याशी धागे दोरे आहेत का म्हणजे ना कधी कधी वाटतं की हा तसाच आहे फक्त ह्याच्या बॅकग्राऊंडमुळे हा थोडासा असा कसा असा कसा थोडा वेगळा झाला आहे म्हणजे ह्याचं थोडंसं अपस्केल बॅकग्राऊंड आहे ना थोडं पैसेवाल्या वगैरे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे हा थोडासा थोडा असा शोबाजीमध्ये वगैरे हे झालं आहे नाहीतर हा पण एक दुसरा छामोऱ्याचाच भाव आहे संकुळ म्हणतो संकुळ अरे ते संकुळ नसतं रे संकुल उगाच नको तिकडे आपल्याला लावायचा आहे आणि जिकडे नको तिकडे न लावायचा जिथे पाहिजे तिथे पाणी करायचं आगमन आगमन नाही आगमन त्या दिवशी तर ह्यांना हाईटच झालेली म्हणजे इतकं हा ह्याला ना कळतं की आपल्याला काहीतरी चुकतं आहे काहीतरी मेजर घपला झाला आहे पण तेच आहे ना की थोडंसं कमी आहे वरचा माळा ना थोडासा हल्लेला आहे हल्लेला म्हणजे काय नाहीच आहे त्याच्यामध्ये रिक्कामा आहे रिक्कामा त्या दिवशी पण म्हणत होता काय त्याला म्हणायचं होतं अब्झॉब्शन अरे कसं काय एकतर आहे ना हे ब्रँड्स पण ह्यांच्याकडनं कसं काय ते पास होतं ह्यांचं ते म्हणतात ना हे लोकं की ह्यांना दाखवावं लागतं ब्रँडकडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं बोलना रहे, so, की काय बोलणार आहे काय नाही ते त्या ब्रँडशी आधी बोलून घ्यावं लागतं मग ब्रँड सांगतं हे चेंजेस करा वगैरे असं फायनलाइज होतं आता आपल्याला काय प्रमोशन वगैरे कधी येत नाही आलं नाही तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही पण थोडीफार माहिती आहे बाबा मोठ्या लोकांचं काय कसं असतं ते आपल्याला पण माहिती आहे जरी आलं नसलं तरी सो माहिती आहे मला पण तेच मला कळत नाही की ह्यांचं कसं काय पास होतं कारण साधा अब्झॉर्बसारखा वर्ड ह्याला येत नव्हता ऑब्झर्व म्हणतो आणि त्याच्यामध्ये त्याला स्वतःला पण रिअलाईज होत होतं की कुछ तो गडबड आहे दया मी काहीतरी चुकीचं बोलतो आहे पण तो परत ऑब्झर्व ऑब्झर्व करतं ऑब्झर्व हां ऑब्झर्व करतं आणि मग ते ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे याचं ऑब्झर्वेशन आहे अरे बाबा ते कट तरी करायचं नंतर एडिटिंगच्या वेळेपर्यंत पण तुला नाही डोकं चाललं का चा की ते अब्झ आणि अब्झॉब्शन असतं ऑब्झर्व आणि ऑब्झर्वेशन नसतं नॅपीमध्ये काय ऑब्झर्व करणार आणि काय ऑब्झर्वेशन करणार नॅपी अरे भगवान काय बोलो यार से आते यार कसं काय यार तुम्ही पण आहे ना शी यार मला ना डिग्र्या बिगऱ्या कोणाच्या बघायच्या मला कोणाचं कॉलेजचं नाव पण नाही ऐकायचं कोणाच्या शाळेचं कोणाची युनिव्हर्सिटी पण नाही जाणून घ्यायचे बाबा मी सदम्यात जाईन सदम्यात आता तर हा असा सस्ता वकील सगळ्यांना कामधंदे होते त्या गणपतीच्या वेळेला ना सगळ्यांना सगळे बिझी होते याचा भाऊ पण नव्हता मध्ये त्याला कमेंट पण आलेली की दादा दिसत नाही तर म्हणतो तो ना बाहेर गेलाय मुद्दाम सांगत नाही अशा आणा कारण मग लोकं म्हणतील ना की तो तरी काहीतरी काम करतो असं तर मी लोकांकडनं ऐकलं आहे की तो पण थोडासा तसाच आहे ह्याच्यासारखाच म्हणजे दोघे भाऊ सारखेच आहेत पण तरी त्यातल्या त्यात बरं आहे असं मला तरी वाटतं ॲटलीस्ट तो त्याची काय जी लाईफ असेल ती त्याने स्वतःपुरती मर्यादित तरी ठेवली आहे आणि थोडंफार का होईना भलेही वडिलांना का मदत म्हणून होईना करतो काहीतरी कुठेतरी गेलेला काहीतरी करताना तरी दिसतो आणि बहुतेक त्याला ना गेमिंगचं एडिक्शन आहे असं मी ऐकलो होतं की तो पण सतत गेम वगैरे खेळत असतो आता काय माहिती नाही नक्की कामालाच गेलेला की गेम खेळायची गेमची आठवण येत होती म्हणून पटकन जाऊन आला तसं काय यांचं घर आणि म्हणजे जे मेन घर आहे शहरातलं सोकल्ड so ते घर आणि ह्यांचं सो कॉल्ड गाव ह्याच्यामध्ये काही फार अंतर नाही म्हणजे जाऊन येऊ शकतात असं एका दिवसात तर त्याच्यामुळे बहुतेक त्याला असं गेमशिवाय राहवत नव्हतं तर गेम बिम खेळायला घरी जाऊन येतो म्हणाला की काय ते काय आपल्याला माहीत नाही पण तो पण असतो असा कुठे कुठेतरी मध्ये मध्ये गायब असतो जास्त दिसत नाही ह्याच्यासारखा तरी नाही आहे अख्खा दिवस बायकांच्यामध्ये आखा दिवस घर कोंबड्यासारखं बोलले ना मी झमोर आणि याच्यात फार काही फरक नाही अरे चक्क याचे आई वडील पण वडील तर मी मागेच म्हणाली होती की ते बिझी असतात आणि कामात असतात आई पण आईला पण सुट्टी नाही ती पण आपली ती शाळेत जाते आणि कामं असतात तिला सगळ्यांना फक्त हे दोघंच जे नवरा बायको आहेत ना तेच दोघं काहीतरी विचित्र आहेत आणि बिलकुल कामधंदे नसलेले आहेत बाकी यांच्या चुलत्यांना चुलत्यांच्या मुलांना म्हणजे भावंडांना चुलत भावांना वगैरे पण काम असतात असं हा स्वतः म्हणाला आहे की हा आता ओफिस की आता आला ऑफिसमधनं किंवा आता आला कामावरून असं पण हा आपला रिकाम टेकडा फक्त हाच एक काही याला कामधंदा आहे वाटेल तितकी वाटेल तितके दिवस ह्याला सुट्टी मिळते काय आहे ना स्वतःचं फॉर्म आहे ना ह्याला कोण विचारत नसेल तिथे पण इथे पण ज्या दिवशी गणपतींचं आगमन झालं हां त्या विषयावर मी बोलत होते ते आगमन झालं त्या दिवशी पण हा सगळ्यांना काय काय विचारत होता की तुम्ही काहीतरी बोला चार शब्द बोला इतकंच काय कोणच नाही म्हणजे कोण ह्याला विचारत नव्हतंच ते तर आहेच पण सगळ्यात म्हणजे त्याचे जे, जे कोण होते भाऊजी बहिणीचा कुठचा नवरा वगैरे ते पण त्यांनी पण याला ना फुल इग्नोर फुल म्हणजे बघितलं पण नाही वर टोकं असं वर करून बघितलं पण नाही शी रे शी आर आणि ठेवतो पण हा म्हणजे हा कसला आहे ना स्वतःची इज्जत काय याला पडलेलीच नाही पूर्ण त्या व्लॉगसाठी नाही तर मग आता ते पण पचकात आता अख्ख्या व्लॉगमध्येच पचका आहे म्हटल्यावर ते आता काय करणार ना सगळंच कट करायला लागलं तर मग ठेवणार काय मग व्लॉग टाकणार काय व्लॉग पण मला आहे सगळं च्यायला लफड झालंय नुसतं आपलं ते गुजबेरीचं लावायचं डोळ्या आणि आपलं फिरत बसायचं पिलिया झाल्यासारखं गावभर काय वाटतं ना म्हणजे याला ना असं वाटतं की वापरूया मी कसला हे डूळ एक नंबरचं हे येड वाटतं म्हणजे आपण जिथं असतो असं म्हणतात ना जसा देश तसा वेश तसं असतं ना आता गावी गेल्यावरती असं गावात असं गाव गावच्यासारखं असं राहिलेलं सिम्पल सोबर तर छान वाटतं तिथे जाऊन असं तिथल्या लोकांमध्ये एवढं शो शायनिंग आता तसा यांचा गाव म्हणजे काय अगदीच गाव नाही आहे पण आहे चला गाव म्हणतो ना आपण गावठण असं आहे ना तर मग तिथे जाऊन असं शो शायनिंग आणि करायचं तर ते तर एकदम असं वाटतं खूप चीप वाटतं नाही का असं साध्या लोकांमध्ये जाऊन उगाच काहीतरी मिरवायचं ज्यांना त्या ज्या त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही आहे म्हणजे तुम्ही गुजबेरी घाला नाहीतर बेरी घाला त्यांना काय फरक पडतो नाहीतर घालू नका आमच्या जमुऱ्यासारखा बाबांचा गॉगल घालून फिरा पारंपारिक आम्ही शेबॅन सारखं सारखं लावत असतो असं खूप की फरक पेंदा आहे पण ह्याला आपलं याला म्हणतात छपरी स्टायलिंग की कुठे काय करायचं हे स्टायलिंग तू जरा असं हाय क्लास पीपलमध्ये किंवा जे खरंच म्हणजे जिथे दाखवण्यासारखं आहे टूर्सला ट्रिप्सला तू जेव्हा जातो तेव्हा तेव्हा कर ना तेव्हा बघतील लोक म्हणतील अरे कोणतरी आलाय बाबा आणि तुझ्यापेक्षा कोणतरी भारी असं असेल तिकडे तिथे कर इथे काय साध्या सुध्या लोकांमध्ये फिरवून दाखवतोय आला मोठा म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ना तर ह्याने काही फार काही हातभार लावला नाही नुसता इकडे तिकडे फिरायचं शॉपिंग बिपिंग आणि तिकडे पण शॉपिंगच म्हणजे काय कुठे शॉपिंगला वगैरे जायचं असेल ना तर हा आपला हजर असतो तर मला एक सांगायचं आहे की तिथे पण जे काही काम वाम करायचं ना ते फक्त असंच व्लॉगिंगशी रिलेटेड असायचं म्हणजे जिथे कंटेंट मिळणार जिथे काहीतरी असं कुठेतरी गेलो आहे काहीतरी बाहेर काहीतरी वेगळं दाखवायला मिळेल वेगळं तर काहीच नाही तसं तर तिकडे पण तेच आणि घरी पण तेच जिथे जाईल तिथे तेच फक्त नावाला असं काहीतरी घरातनं बाहेर पडलो असं दाखवायला किंवा मी काहीतरी केलो आणि त्यातनं मला थोडं कंटेंट पण मिळालं असं दोन्ही सोय होईल असं हा आपला फिरायचा अशी कामं करायचा आणि हा तर ओची उ, 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 शाळा आहे आणि ती बायको तिचं तर बापरे ती फास्ट बोलते पण इतकं हळू बोलते इतकं मरतुकडीसारखं आणि नेहमी आवाज असा फाटलेला बसलेला ही पण एक फाटका ट्रान्झिस्टर आहे काय तिच्या घशात अडकलेलं असतं तिचं तिलाच माहिती आणि उगाच हसायचं उगाच हसायचंच जास्त आणि लाजायचं मुरडायचं कशाला अरे आणि नुसतं असं म्हणजे तो बोलत असतो तर त्याच्याकडे नुसती अशी एकटक बघत असते असं काय काय मोठं अगदी एकदम विद्वानच काहीतरी बोलतोय असं त्याला निहाळत असते वॉल्यूम थोडा भाभीजी क्या दबा क्या रखता है क्या तुम्ही तसं तर आमच्याकडे नेहमी असा ह्याचाच गणपती असतो अकरा दिवस असतो तर अकरा दिवसांनीच आम्ही नॉनव्हेज खातो पण आता काय आहे ना आता आमच्याकडे असं थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आम्ही दीड दिवसाचाच ठेवला आहे तर आता यावेळेला लवकर खायला मिळणार आहे तर आता दीड दिवसातच आम्हाला नॉनव्हेज खायला मिळणार आहे तर मला खूपच छान वाटते म्हणजे हां खरंच म्हणजे आणि आता सगळी तयारी चालू आहे तर सगळी गडबड गडबड चालू आहे आणि ही आत्ताच उठली आहे तर आता हिचं सगळं आंघोळ वगैरे करून झाली आहे ती एकदम सेट आहे रेडी आहे आणि आता आम्ही बघू आता आणि काय करतो आहे बबी बबी तुम्हाला सांगेलच है ना बबी आणि ते डंगरी हॉपरवरचं दाखवते मला वाटतं हे लोक स्वतःच घेतात दोघी बहिणी दोघी बहिणींनी पेज आहे आणि तिथे जे काही अवेलेबल होतं ते पहिले यांच्याकडेच येतं हेच दोघी घालून मिरवतात तर ते डंगरी हॉपरवर तुम्ही तुमच्या घातलेल्या वस्तू तर विकत नाही ना रे बाबा म्हणजे शी चिटिंग आहे आणि किती तरी कॉमेंट आले आहेत माहिती आहे का म्हणतं हे ना की तिथे कोण रिस्पॉन्डच करत नाही तर आहे ना, 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 ना ते डंगरी ऑपरकडे जाऊच नका काय ते लोकांना उल्लू बनवतात उल्लू मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं माझ्या काही एकदम जवळच्या सबस्क्रायबर्सना त्यांनी उल्लू बनवलं आहे मला लोकांनी सांगितलं आहे की ते ना बिलकुल त्यांची जी कस्टमर सर्विस आहे ना ती बिलकुल छान नाही आहे हे ना ह्यांच्याबरोबर त्यांना ना कळेल मोठ्या मोठ्या असं काय काय बोलत असतात ना ती मावशी हो तर नेहमी कंप्लेंट करत असते यांची तो चांगलीच नाही आहे त्यांची चांगली नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे यांची रिटर्न पॉलिसी खराब आहे अरे यांचं बघा आधी हे डंगरी हॉपरवाल्यांचं हे तर काय यांना मालबिल विकायचं आहे की नाही ते पण काय माहिती नाही कोणी काय एन्क्वायरी काय घ्यायला विचारलं एकतर यांचे अंद मंद भक्त ते काय चार असतील ते ते येड्यासारखे काय दाखवतात ते लगेच विकत घ्यायला पळतात पण हे त्याला रिस्पॉन्सच देत नाहीत म्हणजे कसले काय बिझनेस करतात काय माहिती यांना स्वतःच्यात नटण्या मुरडण्यातन वेळ मिळेल तर काहीतरी करतील ना काय उत्तर देणार आणि ज्या जे, जे माणसं आपला माल विकला जावा म्हणून पण आन्सर करत नाही आहेत त्यांच्याकडनं रिटर्न पॉलिसीची काय अपेक्षा ठेवता तुम्ही म्हणजे तुम्ही त्याच्यावरूनच समजा की यांची रिटर्न पॉलिसी किती बेकार असेल हे गेला तुम्ही एकदा खतम एकदा एक बार बेचा हुआ माल वापस नाही लिया जाएगा फिर वो कितना भी डिफेक्टिव हो सडेला हो कुछ फरक नहीं पडता है हम लोग को नहीं पता तुमने लिया तुम्हारा पैसा आ गया अभी निकलो फुट फुटलो अभी कोई रिस्पॉन्स विस्पॉन्स नहीं मिलेगा कितना भी बोंबा मारते बैठो उधर आणि हा काय म्हणतो की तुम्ही पण गावी असंच आराम करते की मला नक्की सांगा आम्ही तर आलो ना इथे तर फुल एकदम पिकनिकला येतो आणि एकदम आराम करतो पिकनिकला तू तुझ्या आयुष्याची पिकनिक तु, झाली रे बाबा तू आयुष्य काय करतोस काय तू जिथे असशील तिथे आरामच करत असतो तू काम कधी करतो लोकांना असले प्रश्न नको विचारत जाऊ रे बाबा खरी खरी उत्तरं दिली ना की मग तुला झोमत ना, ना? हां कुठे भमत मग बर्न द्यायला लागतं काही म्हणजे काही बोलत बसायचं काही विचारायचं तुम्ही पण असेच करता काय ते लोक तर बिचारे कुठेही गेलं तरी काम काय सुटत नाही तुझ्या आईबाबांसारखं असं नेटल्ले पोरं असल्यावर काय होणार ना तर त्यांचं कसं बिचाऱ्यांचं कधी पण कामातच ता असतात तसं काही लोकांचं म्हणजे जेन्युन लोकांचं एट्टी पर्सेंट लोकांचं आयुष्य हे असंच असतं ते बिझीच असतात आणि एकदा कोणाला जर कामाची सवय असेल ना तर तो, तो स्वस्थ बसूच शकत नाही माणूस जसे तुझे पप्पा आहेत त्यांना कामाची इतकी सवय आहे की ते स्वस्थ नाही बसू शकत सतत ते स्वतःला ऑक्युपाईड ठेवतात खरंच म्हणजे मला चांगलं वाटतं ती ती गोष्ट आणि काही लोक जे असतात ना तुझ्यासारखे जे निठल्ले असतात निकम्मे असतात ते आयुष्यभर आरामच करतात नुसतं मस्त मज्जाने लाईफ त्यांना त्यांना तर किती काम असलं ना तरी ते कामाला हातभार लावत नाहीत कारण त्यांना आरामाची सवय झालेली असते म्हणजे असले फालतू प्रश्न विचारत जाऊ नको आणि काय तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटते हा काही प्रश्न आहे का काय म्हणजे कोणाला नाही वाटत असेल काय तर मग त्यांनी काय सांगायचं सांगायचं तू खपवून घेशील का आणि कोण कशाला कोणाच्या फॅमिलीला नावं ठेवेल तुम्ही कुठले आमचे सगळे की काय आहे की तुमची फॅमिली चांगली आहे की वाईट आहे की काय आम्हाला करायचं आहे आमची फॅमिली तशी तुमची फॅमिली त्याच्यामध्ये काय आहे सगळे सणासुदीला असं हसत खेळत तर दिसतातच आता ते दाखवतो त्याच्यावर चांगलंच वाटणार ना आता आतल्या आतमध्ये काय आहे ते आम्हाला काय माहिती बुवा काय वा म्हणजे ना खरंच यार काय याला ना बोलते ना म्हणून मी याच्यावरती ना पॉडकास्ट बनवत नव्हती कारण इतका पक्काव आहे ना इतका पक्काव आहे ना ह्याच्याना बोलण्याला काय अर्थ असतो ना याच्या व्हिडिओजना काय अर्थ असतो आणि याचा कंटेंट एकदम थर्ड आणि मग अशा कंटेंटवर आहे ना पॉडकास्ट बनवायला पण मज्जा नाही आहे तो मंडळी तो पॅसेज केला आहे दहा वेळा म्हणजे छान आहे चांग चांगली गोष्ट आहे की तिथे असं म्हणजे वरांड्यासारखं बसू शकतो आणि म्हणजे जा चांगला टाईम स्पेंड होतो तिथे बसून असं मस्त वाटतं सगळं मान्य आहे अरे पण त्याला काय तरी त्याचा तो कट्टा तरी उंच करून घे हां तेवढं तरी कर एवढं खाली ठेवलं आहे ग्रील बिल तर लावणं सोडूनच द्या त्यांना ते बंद नसेल करायचं पण काहीतरी तरी तिकडे केलं पाहिजे ना तात्पुरतं त्या मुली लहान आहेत किती रिस्क आहे इतकं लोक सांगतात पण एक नाही की दोन नाही हे असलं ॲरोगन्स हा आणि ॲरोगन्सवरून आठवलं मला एक विचार आला मंडळी की हा इतकं सुधरलं कसा नंतर मी विचार केला 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 आणि मग मला कळलं बहुतेक आता ते इलेक्शन वगैरे आलेत ना म्हणून मग थोडासा असा जरा मेलोडाऊन झालाय असं चांगला चांगलं वागतोय कारण हे त्यातलेच आहेत ना मग असं आता उद्धटासारखं आणि असं असं वाईट बोलून असं स्वतःची इमेज आता थोडी सांभाळायची आहे त्याच्यामुळे भले हा उतरतो का त्याच्यात ते माहिती नाही पण फॅमिलीचं नाव खराब होतं ना एकामुळे पण आणि मी जसं बोलतच होती की ह्याच्यामुळे असं नुसतं बरोबर नाही वाटत आहे एवढे चांगले फॅमिली मेंबर आहेत पण हा नुसता काय काय बोलून आणि कसं वागून ह्याला जरा शिकवा ह्याला जरा सांगा तर मला वाटतं ह्याला ना तंबी पडली आहे म्हणून हा ना असं जरा लायनीवर आलं आहे वठणीवर आलं आहे मला बघायचं आहे किती दिवस तर हा इलेक्शन नंतर हा परत परत आपल्या मूळ पदावर आला ना तर समजून जा म्हणलंय म्हणजे माझी दूरदृष्टी बरोबर होती याचा अर्थ आता ते काहीतरी चिमणीचं म्युझिक नवीन शोधून काढले तर दिवस रात्री आपली करत असते अरे जरा रात्रीचं वगैरे दाखवतो तेव्हा तरी असं काहीतरी म्युझिक चेंज करण्याची म्हणजे किरकिर दाखव ना मग चिमणीला काढ आणि रात्रीचं जेव्हा शूट असतं तेव्हा किर 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 असं वाला आवाजवालं असं काहीतरी ठेव ना ते रिअलिस्टिक वाटेल ह्याच काय आपलं एकदा एक म्युझिक लावून टाकलं तर पूर्ण व्लॉगवर आपलं तेच चिवचू चुच्यू चिवच्यू चाललं आहे दिवस रात्र काय म्हणजे कुठलं सीन आहे काय त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच्याशी काय घेणं नाही आपली चिमणी चिवचू करते चुचू मोरा झालं आता चुचू चिमणी आणि त्या फार्म प्रॉन्सचं पण एकदम जबरदस्त कॉ कौ, कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय तरी मिळालेलं आहे नाहीतर याचा स्वतःचाच तो साईड बिझनेस वगैरे असेल असं मला वाटतं तर काय तर सांगतो की मला ना हे हे आता हेच आवडतं मला ह्याच्याशिवाय काय दुसरं आवडतच नाही अरे किती खोटं बोलायचं रे किती म्हणजे काय तरी लोकांनी काय कधी आयुष्यात काय खाल्लं नाही तू आत्ता बघत असशील रे आम्ही किती वर्षापासनं माहिती आहे आम्हाला ती गोष्ट आणि हा एक आणि तो बोलली ना मी तो झमुरा झमुऱ्याने पण एकदा ते ह्याच बघून दाखवलेले वाटतं ते प्रॉन्सचे प्रकार वेगवेगळे वेग रे दोघे नाही खरंच येडेच येडे एक नंबरचे काय पण सांगत असतात काय पण बोलत असतात काय त्याला अर्थच नाही आणि लोकांना तर फुल एकदम म्हणजे ना लोकांची तोत्यातच गिनती आहे यांच्या ह्यांच्या लेखी म्हणजे ह्यांनी सांगितलं लो तेव्हाच लोकांना कळणार असं वाटतं इथे स्वतःच्या कंटेंटचे वांदे झालेत आहेत इथे दाखवायला यांच्याकडे कंटेंट नाही काय नाही फालतू तेच 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 दाखवत असतो इतकं बोर आहे इतकं बोर आहे की ह्याला ह्याच्यावर पॉडकास्ट बनवायचं म्हणजे पण मला विचार पडतो आणि हा म्हणे मला इथे फॉलो करा मला तिथे फॉलो करा मला इन्स्टावर करा आणि मला फिन्स्टावर करा आणि कशावर अजून दोन चॅनल ओपन करून ठेवले त्याच्यावर करा अरे तू एक चॅनल नीट धड असं काहीतरी छानपैकी असं चालवून दाखव काहीतरी त्याच्यावर असं एकावरच कॉन्सन्ट्रेट कर आणि चांगलं कंटेंट ना दुनियाभर एक ना धड भाराभर छिंदे आणि त्यांना काय काय लालच देतो इतके फॉ मला फॉलो केलं ना, ना की मी कि तुम्हाला किती सरप्राईज देईन सरप्राईज देईन आणि हे चालले आपले भिकारी खरंच आहे भिकारीच म्हणजे खरंच ते तोच शब्द आहे त्यांच्यासाठी कारण काही लालच दिलं की जातात आपले काहीतरी मिळेल फुकट तिथे प्रकट म्हणजे जसा राजा तशी प्रजा म्हणतात ना तसंच आहे तो कसा जिकडे फुकट तिथे प्रकट होतो तसंच हे पण आहे त्याचे फॉलोअर्स पण तसेच म्हणजे हा ओळखून आहेत आपल्याला फॉलो करतात म्हणजे ते आपल्यासारखेच असतील ना त्याच्यामुळे हा त्यांना बरोबर कुठली लालच द्यायची काय करायचं की आपल्याला फॉलो करतील ही नॅक ह्याला बरोबर माहिती आहे मग तिथे काही कंटेंट असू दे नसू दे काही म्हणजे अगदी रिकामी पेज असलं ना तरी चालेल तिथे जाऊन फॉलो करतील का कारण काहीतरी सरप्राईज देणार आहे बाबा दादा धा देईल तुम्हाला ते आतमध्ये सडवट ठेवलेले कुडते आणि कपडे आहेत ना ते देईल कारण आता नवीन दहा घेऊन आलाय आधी म्हणतो मी अजून काही कुर्ते टचच केले नाहीत घातलेच नाही आहेत ते काढायचे ना मग घरून एवढा बॅगा भरून काय घेऊन आला त्याच्यात डोमलाचं सामान इकडे येऊन पण आणि वेगळी शॉपिंग केली म्हणजे ते आता जुने पुराणे पडलेले सडलेले कपडे आहेत ना ते तुमच्या माती खपणार आहेत कारण ते कुठे खपत नाही आहेत तर तुम्ही त्या बदल्यात फॉलो करायचं आणि फॉलोच्या बदल्यात तुम्हाला असं उरलं सुरलेलं सामान तुम्हाला देण्यात येणार आहे समजून जा मंडळी पण ह्यांना काय सांगून फायदा नाही अंद आणि मंद तर नेक्स्ट लेवलचे आहेत आणि ते शॉकिंग हो क्या नसतं रे बाबा शॉक्ड हो क्या असं असतं शॉकिंग हो क्या अनपड हो गवार आणि ना नको त्या गोष्टीवर तुम्ही ज्ञान पाजळू नका ठीक आहे ना स्वतःचं ज्ञान आहे ना स्वतःजवळच ठेवा ते लालबाग आणि दगडूशेठ हलवाई वगैरे त्याचं ज्ञान देण्याला तुम्ही तेवढे तेवढी तुमची लायकी नाही हां इज्जतीत राहायचं एक है है कदी -कदी हे आम्हाला मला तुमचं काय डोकं आहे आणि कुठे काय वापरताना हे तुम्ही करत होता तेव्हा ते चांगलं आम्ही जात होतो ना कॉलेजच्या वेळेला तरी म्हणजे मला कधी कधी वाटतं हे लोक कॉलेजला पण जायचे की नाही जायचे अख्खा वेळ कुठे कुठे त्या पोरीला तर मला वाटतं आयशीने सोडलंच होतं वाऱ्यावर कारण लफडत नाही झालं म्हणून याच्याशी पटापट लग्न करून टाकलं काय म्हणजे ना खरंच असं बोलू नये कोणाबद्दल पण यांचं जे वागणं बोलणं आहे ना त्याच्यावरून असंच वाटतं एक जागा नाही हो मंडळी इकडे जायचो आम्ही इकडे जायचो आम्ही पुण्याला जायचो आम्ही गोव्याला जायचो आम्ही महाबळेश्वरला जायचो आम्ही ह्या जायचो आम्ही त्या द्यायचो आम्ही रोयाला जायचो आम्ही कुठे कुठे जायचो पण तेव्हा ना ते खूप छान होतं आणि आता ते काही छान बिन नाही आता तुम्ही जाऊ नका तेव्हा ना आम्ही जायचो तेव्हा एकदम भारी होतं आम्ही पुण्याला पण जायचो तेव्हा ते मस्त मजा यायची खूप भारी होतं आणि आम्ही लालबागला पण जायचो ना ज्याच्या त्याचा श्रद्धेचा भाग आहे तुम्ही गेला होता ना मूर्खासारखे हां भर अंगारकीला ज्या दिवशी गर्दी असेल त्याच दिवशी माहिती असताना त्या मुलींचा फायदा उचलत गेला होता तेव्हा तुम्हाला कळली ना देवाने दाखवली ना लायकी त्याच्यावरून तुमचं डोकं कळतं किती चालतं ते तर ह्या बाबतीत त्यांना तुम्ही प्लीज तुमचं ज्ञान आहे ना तुमच्या खिशात घालायचं आणि फुटायचं आहे काय बकवास करत असतात ना नको तिकडे काहीतरी आपलं तोंड उघडायचं मोठं समाजसुधारक बनायला जातात डोक आहे का स्वतःला सुधारा नंतर समाज सुधारण्याच्या गोष्टी करा लोकांना माहिती आहे त्यांना माहिती आहे कुठे किती वेळ द्यायचा कुठे जायचं कुठे नाही जायचं त्यांची मर्जी तुम्ही सांगणार आहे कोण आणि तुला ना चान्स मिळाला असतास ना तर तिकडे पण गेला असतास पण तुझं नाव खराब झालं ना ते मुलीचा फायदा घेऊन घेऊन रांग न लावता घुसत असतो म्हणून आता ही हुशारी सांगतस लोकांना नाही तर गेला असतास तिथे पण असो तर मग म्हणते याच नोटर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते यांचं so, आता काय नवीन आता परत आले आहेत आता परत आता तेच तेच कंटेंट परत चालू होईल बघू आता इकडे तिकडे आता गणपती आहेत तोपर्यंत इकडे तिकडे फिरत बसतील नाही तर काय मग मेवणीच्या घरी ठाण मांडतील अजून काय बघूया आता आगे आगे देखो होता है क्या आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त रहा आणि स्वस्त रहा टेक केअर ब बाय मसाला मा